మాకపా వారి అభ్యర్థులైన ఆడమ్ మాస్టర్ వీరి యొక్క ప్రచారార్థం రామువాడి ఇక్కడ విరాట సభ జరిగింది. शहर मध्य विधानसभा मतदार संघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या प्रचारार्थ रामवाडी या ठिकाणी मोठी सभा घेण्यात आली. या सभेला माजी खासदार मोहम्मद सलीम यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आडम यांनी रामवाडी भागातील प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. वर्ष सव्वा वर्ष प्रयत्न करून तुमच्या स्वप्ना मधला बंगला सुद्धा मी दिल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आमचे तरुण मुलं आहेत. काल त्या तरुण मुलाबरोबर माझी बैठक झाली. अत्यंत शिकलेले तरुण खूप तर या ठिकाणी ओवाळणी करताना एक आई सारखी आहे. त्या माऊलीनं मला म्हणलं, मास्टर तुम्हाला आम्ही निवडून आणतो परंतु आमची एकच अपेक्षा आहे, आमच्या घराच्या मुलांना काम मिळावं, त्यांच्या हाताला काम मिळावं या अपेक्षा. काल 200 तरुण आलेले होते, अगदी शिकलेले मुलं, ग्रॅज्युएट झालेले मुलं, उच्च शिक्षित मुलं. मी या सभेत जाहीर करता, रे नगरचे 30,000 घर झाल्यानंतर सेटलमेंट मध्ये एकही मुलगा बेकार राहणार नाही अशी नोकरी मी त्या ठिकाणी देणार आहे तुम्हाला. नुसतं 4-5 हजाराची नोकरी देणार नाही, महिन्याला 15,000 नोकरी सुरुवातीला देऊ.